त्या दिवसानंतर आपली भेट नाही. हो, मध्यंतरी काका संगीताकडे आले होते तेव्हा मी तिथेच होतो, तेव्हा भेट झाली त्यांची. काका म्हणजे माझे बाबा ना. हो. मग त्यांचं नाव केशव मुर्डेश्वर आहे, त्यांना कमिशनर मुर्डेश्वर म्हटलं तरी चालेल. अच्छा, म्हणजे मी त्यांना काका म्हणायचं नाही. एक तर तो अधिकार तुम्ही कधीच गमावून बसलात, आणि दुसरं असं मी इथे महत्वाचं बोलायला आली, त्यामुळे वायफळ चर्चा नको. ओके, गो अहेड. बोल ना. लग्नाची हळद लागल्यानंतरही तुम्ही लग्नाचा निर्णय बदललात, त्याचं तसंच काही गंभीर कारण असेल मी समजू शकते, पण मला विश्वासात घेतलं असतं तर मी तुम्हाला मदत केली असती, मी स्वतःहून तुमचं लग्न लावून दिलं असतं. असो. हे बघ संपदा, प्लीज माझं म्हणणं. एक मिनिट, मला बोलू द्या, माझं बोलणं संपलेलं नाही. कसलीही कल्पना न देता तुम्ही मला फसवलेत, आणि आता मी म्हणजे आम्ही काहीही करायला मोकळे आहोत. म्हणजे काय करणार आहेस तू? नाही, मी काही करणार नाही. मला बरं वाटावं म्हणून बाबा करणार, मी त्यांना आठवण देत राहणार. म्हणजे मला नाही कळलं. तेच सांगायला मी इथे आली. तुम्ही स्त्रीचं प्रेम बघितलं असेल, पण आता सूड बघा. माझे बाबा तुमच्या पप्पांना सगळ्या बाजूनी कॉर्नर करणार आहेत, त्यांची तशी तयारीही झालेली आहे. अरेस्ट वॉरंटवर फक्त तारीख लिहायची बाकी आहे. संपदा, तू इथे मला धमकी द्यायला आली आहेस का? तुम्हाला धमकी वाटत असेल तर माझा नाईलाज आहे. कधीतरी मी तुमच्यावर खूप प्रेम केलं होतं, म्हणून मी तुम्हाला सावध करायला आली. मला गिल्टी वाटू नये म्हणून. गिल्टी? हो, जी माणसं मुळात चांगली असतात त्यांची या भावनेशी ओळख असते. तुम्हाला नाही कळणार ते. हे बघ संपदा, मी तुला कसं समजावू? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तुझं तुझ्या बाबांवर जितकं प्रेम आहे तितकंच प्रेम माझंही माझ्या पप्पांवर आहे. त्यांना कुठल्याही प्रकरणात गोवणं आता कठीण आहे. अगं, हे सगळं होऊ नये म्हणूनच तर मी भावना प्रधान प्रकरणाने अत्यंत अनपेक्षितपणे भलतंच वळण घेतले, याची तुम्हाला कल्पना नसेल. माझ्या माहितीप्रमाणे ते प्रकरण बंद झालंय. माझी माहिती अधिक अपडेट आहे, आणि ती पवारांना गोत्यात आणणारी. हे बघ, माझं म्हणणं जर ऐकून घेणार आहेस का तू? ती वेळ कधीच निघून गेलेली आहे. आय नो संपदा, प्लीज. As you wish, तू जाऊ शकतेस. पुन्हा तुम्हाला भेटण्याची वेळ येऊ नये, येते मी.